जे एक शरद पवारांचं वैशिष्ट्य होतं पूर्वीच्या काळात संसदीय डावकेच आणि ग्राउंड रियालिटीतलं राजकारण हे जे बरोबर माहीत होतं तशी जुळवाजुळव करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आता एस्टॅब्लिश झालेले आत्ताच्या घडीला पक्षामध्ये तर त्यांना चॅलेंज करण्याची कोणाची क्षमता नाही म्हणजे इंदिरा गांधींशी तुलना करायची जसं इंदिरा गांधी जिंकल्यानंतर त्या म्हणत मी म्हणेन तो मुख्यमंत्री मोदी तसं नाही करत जर का मराठवाड्यामध्ये मला अजूनही वाटतं की पंकजाताईने भरपूर काम केलं असतं ग्राउंडवर नुपूर शर्मा अचानक आलं ॲक्सिडेंटली आणि त्याने फारच त्यांची गडबड उडालेली दिसते तशी गेम चेंजर योजना ही नळाद्वारे पाणीही होणार आहे परवाच्या निकालांनी एक गोष्ट एस्टॅब्लिश केली की ते म्हणजे हा देवेंद्र फडणवीसांचा विजय आणि देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती परत एकदा म्हणजे लाईबराईडमध्ये तर ते आहेतच गेले दोन गेले सात आठ दहा वर्ष पुन्हा एकदा ते सगळ्याच्या केंद्रस्थानी आलेत शरद पवारांनी जी काही कमेंट दिली ती थेट देवेंद्र फडणवीसांविषयी होती ती भाजपविषयी नव्हती बाकीचे भाजपचेही नेते थे थेट म्हणत होते की हा देवेंद्र फडणवीसांचा सा विजय अगदी पब्लिक कमेंटमध्ये किंवा अदरवाईजसुद्धा तर ह्या निकालामुळं देवेंद्र फडणवीसांना नक्की काय फायदा झाला आहे आणि ओव्हरऑल आता देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र भाजप हे समीकरण एस्टॅब्लिश झालं आहे शंभर टक्के झालं आहे आणि फक्त हीच निवडणूक नाही एक आपण दुर्लक्षित देवेंद्र फडणवीसांची अचीवमेंट बघतो ती गोव्याची हो। की पर्रिकर गेल्यानंतरसुद्धा आणि तिथे खूप गोंधळ चालू असूनसुद्धा त्यांनी स्वबळावर भाजप तिथे सत्तेत आणला त्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीसच होते आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणतात एक आपलं नेतृत्व मी काय करू शकतो मी बॅटिंग अडचणीच्या वेळे उत्तम बॅटिंग कशी जे धोनीचं वैशिष्ट्य आहे तशा पद्धतीने त्यांनी ते दाखवून दिलं आणि ते फ्लेक्झिबलही राहिले एक काळ मला असं वाटत होतं की पहिलं वर्ष दीड वर्ष नेमकी शिवसेनेबद्दल काय भूमिका घ्यावी याच्याबद्दल ते थोडे डळमळीत असावेत कारण उद्धव ठाकरेंवर त्यांनी बरंच काय म्हणतात एक भिस्त ठेवली होती की यांच्याबरोबर आपण संबंध चांगले ठेवले तर आपल्याला पुढे खूप फायदा होईल असं त्यांना सरकार चालवताना सतत वाटत होतं म्हणून त्यांनी मुंबई महापालिकेवरचा ताबा सोडला नाही तर मुंबई महापालिकेची स्थायी समिती घेणं हे अजिबात कठीण होतं आणि तेव्हाच शिवसेना अडचणीत आली असते पण नंतरही त्यांनी अनेक निर्णय असे घेतले की ते सॉफ्ट राहिले पण आता कुठेतरी असं दिसतंय की किंवा त्यांना केंद्राने सांगितलं आहे म्हणा किंवा त्यांनी हा निर्णय घेतला आहे की ही आता लढाई करायची तर आपल्याला ही शिवसेनेबरोबरच थेट करायला पाहिजे राष्ट्रवादीबरोबर ती लढाई करताना ते थोडे वीक ग्राउंडवर आहेत कारण मगाशी आपण म्हटलं तसं राष्ट्रवादीची एक काय म्हणतात एक गड त्यांचे पक्के काही ठिकाणी आहेत पण ते आता पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करून ते मग करतायत विदर्भामध्ये ते जोरात प्रयत्न करतील काँग्रेसला हे करायला आणि त्यांचं नेतृत्व विदर्भामधलं आहे म्हणजे तो एक त्यांना मोठा ॲडव्हान्टेज आहे थोडीशी त्यांना अडचण होती ती मध्य मराठवाड्यात कारण गोपीनाथजींचं अजून तिथे गोपीनाथ मुंडेंचं एक करिश्मा तो अजून काम करत असल्यामुळे पण हे खरं आहे की ज्याला विधानसभेचं राजकारण म्हणजे सभागृहातलं राजकारणही उत्तम कळतं ज्याला ती व्यूहनीती कळते ज्याला डाव प्रतिडाव कसे टाकायचे कळतात जे एक शरद पवारांचं वैशिष्ट्य होतं पूर्वीच्या काळात की आता एक प्रश्न म्हणजे मागच्या एकोणीसशा निवडणुकीनंतर सुरू झालं की मोदी हे तो मुमकीन आहे पण त्याच्या आधी महाराष्ट्रात तशी परिस्थिती होती की शरद पवार काय करतील ते काही करू शकतात अशा पद्धतीचं कारण त्यांना संसदीय अडावपेच आणि ग्राउंड रिॲलिटीतलं राजकारण हे जे बरोबर माहीत होतं तशी जुळवाजुळव करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस आता एस्टॅब्लिश झालेले आहेत किंवा पुढच्या काळात ते अधिक चांगल्या तऱ्हेने एस्टॅब्लिश होतील की ज्याला ज्याचं जनतेतही स्थान आहे त्यांना स्वतःचा एक त्यांचा मतदारसंघ आता तयार व्हायला लागला आहे की सर्व विशेषतः शहरी आहे तो मुख्यतः जास्त पण तरी तो व्हायला लागलेला आहे ग्रामीण भागातही त्यांना म म्हणजे त्यांचा ॲक्सेप्टन्स वाढायला लागलेला आहे की विशेषतः या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांकडनं होत होता दे वाक्यरचना बघा आणि हे बघा किंवा सोशल मीडियावरचे जर का आपण हे पाहिले तर मधल्या काळात त्यांच्याबद्दल इतकं काय म्हणतं ग चुकीच्या भाषेत किंवा वाईट भाषेत त्यांच्याबद्दल जे टोमणे येत होते ते सगळे परवाच्या निवडणुकीनंतर बंद झालेले दिसत आहेत की हा एक लीडर आहे की ज्याला म्हणजे पक्षीय राजकारण संघटनेचं राजकारण विधिमंडळातलं राजकारण आणि जनतेचं राजकारण हे या सगळ्यात हा लिलाया संचार करू शकतो अशी एक प्रतिमा या निवडणुकीमुळे गेली आणि विधानपरिषदेत जर का तसंच यश मिळालं तगडं तर ती आणखी वाढेल मुंबईत मिळालं तर ती वाढती राहील किंवा अगदी मुंबई गेली आणि समजा बारापैकी जास्त म महानगरपालिका किंवा नगरपालिका आल्या तरी ती वाढती राहील आणि आत्ताच्या घडीला पक्षामध्ये तर त्यांना चॅलेंज करण्याची कोणाची क्षमता नाही पंकजा मुंड्यांचं मीडियात स्थान आहे पण ते पुन्हा म संजय राऊत आणि यांच्यासारखंच आहे की कारण तिथे पुन्हा तोच प्रश्न येतो की गाडून घेऊन <laughs> काम करणं ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास राजकारणी असणं ही जी गरज आहे जशी परवाच्या घडीला आता सगळे सांगत आहेत की चोवीस तास ते हल्ले नव्हते विधिमंडळात आणि त्याने आधी काहीही प्रतिक्रिया दिली नाही काहीही बोलले नाहीत नंतरच एकदम पहाटे पाच वाजता त्यांनी सांगायला सुरुवात केली आता असं जे एक भाजपने कल्चर केलं आहे कॉर्पोरेट कल्चर राजकारण त्याच्यात ते ताऊन सुलाखून निघालेले आहेत आणि त्याचा नक्कीच प्रभाव म राष्ट्रीय राजकारणावर पडेल ते राष्ट्रीय राजकारणात जातील असं वाटत नाही मला कारण ते चुकीचंही ठरेल की त्यांना आता इथे इतकं फर्टाईल ग्राउंड त्यांच्यासाठी असताना पण आज ते महत्त्वाच्या भाजपच्या पाच किंवा आठ जसा योगी आदित्यनाथ आहेत तसे थे ते तयार झालेले आहेत माझं तर म्हणणं योगी आदित्यनाथपेक्षाही वरच्या याला आहेत कारण एक सुसंस्कृत म्हणजे एक वेगवेगळ्या इंडस्ट्रीपासनं सगळीकडे चांगला चेहरा म्हणून चा <laughs> <सिद्ध करना था। laughs> ते परिचित होत आहे तर नो डाऊट की त्यांची जी लिडरशिप त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं संघातलं स्थान कॅप्टनचं हे सिद्ध करणं असतं ते त्यांनी शंभर टक्के सिद्ध केलं आहे तर तो त्यांना मोठा फायदा आहे आणि भाजपालाही त्याचा फायदा दिसेल असं so, वाटतंय देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची जागा सिद्ध करणं एक भाग झाला पण दुसरा यातला भाग असा दिसतो की केंद्रीय नेतृत्वानं तुआ ने हे मान्य करणं की आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र बघतील याचं कारण त्यांचे जे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जायचे त्यांची एकतर योग्य ती व्यवस्था वेगवेगळ्या वेग ठिकाणी लावण्यात आली पण त्यांच्या म्हणजे त्यांना ग्राउंड ओपन दिलं आहे किंवा आता परवा अगदी विधान परिषदेचे उमेदवार देताना त्यांना जे हवे आहेत तेच उमेदवार देणं मंत्रिमंडळ फेर रचना जी झाली काही महिन्यापूर्वी त्याच्यात त्यांना हवे ते सगळे मंत्री देणं तर हे जे केंद्रीय नेतृत्वाचं सँक्शन आहे की महाराष्ट्रात जे काही घडेल ते या माणसाच्या मतानुसार घडेल हे आता एस्टॅब्लिश झालं आहे का आणि ते का झालं आहे पहिलं कारण म्हणजे मोदी आल्यानंतर दोन हजार म्हणजे चौदानंतर नंतर एक लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीने संघटनेत काम करतो तशाच पद्धतीने भाजप काम करायला लागलं म्हणजे काय तर तुम्ही डिलिवर करा आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण तुम्ही डिलिव्हरी दाखवली पाहिजे म्हणजे हे देवेंद्र फडणवीसांच्याच बाबत झालं असं नाही दोन हजार सतरामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकल्यानंतर योगी आदित्यनाथ हा काही मोदींचा चॉईस नव्हता मुख्यमंत्रीपदासाठी पण जेव्हा एक ग्राउंडमधनं लक्षात आलं त्यांच्या सर्वेतनं आणि यत्न की हा चेहरा आहे आणि हा चेहरा Uh, मुख्यमंत्री म्हणून राहिला तर पुढचे पाच वर्ष यू पीमध्ये आपण अधिक कन्सॉलिडेट करू शकतो दोन हजार सतराच्या प्रचारात आपल्याला योग्य आदित्यनाथ फारसे माहितीही नव्हते हो माहीत होते ते काहीतरी आक्रस्तळे बोलणार आहेत म्हणून माहीत होते आता ते अत्यंत कार्यक्षम uh, मुख्यमंत्री म्हणून मोजक्या मुख्यमंत्र्यात आलेले आहेत आज उत्तर प्रदेशची पहिली विधानसभा झालेली टोटल पेपरलेस एकही कागद नाही इथपर्यंत त्यांनी टेक्नॉलॉजी पुढे नेली आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप केले पण मोदींनी ही माघार घेतली तेव्हा निवडणूक नो डाऊट मोदींच्या चेहऱ्यावर गेली होती म्हणजे इंदिरा गांधींशी तुलना करायची तसं इंदिरा गांधी जिंकल्यानंतर त्या म्हणत मी म्हणेन तो मुख्यमंत्री मग ते अंतुले असतील बाबासाहेब भोसले असतील मग यशवंतरावांचं काय समाजात स्थान आहे शरद पवारांचं काय स्थान आहे हे मी बघणार नाही मोदी तसं नाही करत आणि हे संघाचं का, काम हे आहे काम करण्याची जी आ, पद्धत आहे ती कॉर्पोरेट कल्चर पुन्हा म्हटलं तसं तर देवेंद्र फडणवीस हे डिलिव्हर करू आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना बॅकिंग करायला सुरुवात केली जे त्याने गुजरातमध्ये ते त्याच पद्धतीने करत आहेत शिवराजसिंग चौहानच्यासुद्धा मागे आहेत त्यांची अडचण होती फक्त वसुंधरा राजेच्या बाबत कारण त्या त्यांना डावलू शकत नाही आणि त्या बाई मोदींना विचारत नाहीत परवा जे क्रॉस वोटिंग झाले ते तिच्या त्या बाईंच्या अत्यंत विश्वासातल्या आमदार होत्या तर तिथे जरा ते पण ते काहीतरी ऑपरेशन करतील पण केंद्र हे जे भाजपचं एक कल्चर आहे ना की मग हेमंत विश्व शर्मा काँग्रेसमधना आले पहिल्या पाच वर्षात त्यांना उपमुख्यमंत्री किंवा महत्त्वाचं मंत्रिपद दिलं सोनावाला सोनावाला हे यांचे मुख्यमंत्र सोना सोना मुख्यमंत्री होते पण जे कमिट केलं होतं त्यानुसार पुढच्या टर्म जिंकून आणल्यावर त्यांना मुख्यमंत्री केलं आसामचं आणि नुसतं मुख्यमंत्री नाही आता पूर्ण नॉर्थ इस्ट त्यांच्याकडे ही दिलेली आहे त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे तर या पद्धतीने ही जी कामाची त्यांची एक पद्धत आहे त्या पद्धतीत बसणारे आणि सेकंड लिडरशिप तयार करणारे खरं म्हटलं तर पुन्हा आपण म्हटलं तर राष्ट्रवादीमध्ये पण अशाच पद्धतीने काम चालतं म्हणजे शरद पवार प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप नाही करत त्या त्या लोकांना तिथे खूप स्वातंत्र्य आहे इवन आपण मधल्या म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यातली जर का यांची अजितदादा पवारांची ही वक्तव्य काढायला तर अत्यंत सेन्सिबल बॅलन्स वेगवेगळ्या वेग म्हणजे काय म्हणतात एखादा सरकार खरोखर मुख्यमंत्री जसा बोलायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी हे केलेली होती कुठल्याही पक्षीय हो, एक बाजू वगैरे न घेता हे जे स्वातंत्र्य आहे की तुम्ही डिलिवर करा तुम्ही तुमच्या मतदारसंघात तुमची ताकद दाखवा आणि तुम्ही डिलिवर करा आम्ही तुमच्या बा बाजूने आहोत हे देवेंद्र फडणवीसांनी आता केल्यामुळे आणि ते पक्षाचं कल्चर असल्यामुळे त्यांच्याकडे आता महाराष्ट्र सोपवलेलं आहेत मोठी रिस्क होती आणि hmm. मोठी रिस्क ही होती की फडणवीसांची ब्राह्मण जात आणि हे महाराष्ट्रातला हिशोय कारण एकदा स्वतः मला यांनी आपले गाडगेळ विठ्ठलराव गाडगियाने सांगितलं होतं की आ विठ्ठलराव गाडगियानं एकदा मुख्यमंत्री म्हणून पाठवावं असा प्रस्ताव इंदिरा गांधींनी दिला होता विठ्ठलरावांचं सांगणं होतं की दिल्लीत मी असताना पण ते म्हणाले मी नाकारला पण मी बाईना असं सांगितलं की महाराष्ट्रात ब्राह्मण नेतृत्व एसट हे होणार नाही ॲक्सेप्ट होणार नाही हे हा तेव्हाचा काळ होता पण ते बाजूला सारून आपलं नेतृत्व म्हणजे पक्षाचं नेतृत्व म्हणून ते उभं करायचं हा जो एक संघाचा काम करण्याचा एक काय म्हणतो रिवाज म्हणा किंवा त्यांचं ते घोटून एक तयार झालेलं तंत्र म्हणा त्याच्यातनं हे निर्णय होतात डिलिवर केलं नसतं तर देवेंद्र फडणवीसांना त्यांनी फार एंटरटेन केलं नसतं hmm. जर का मराठवाड्यामध्ये मला अजूनही वाटतं की पंकजाताईंनी भरपूर काम केलं असतं ग्राउंडवर hmm. आज ज्या उद्धव ठाकरेंबद्दल तक्रारी आहेत त्याच मी जेव्हा औरंगाबादमध्ये दिव्य मराठीसाठी काम करत होतो तेव्हा पंकजाताईंबद्दल ऐकूयाच्या भेटत नाहीत या आमच्याबरोबर उभ्या राहत नाहीत आमच्या ब मदतीला म्हणजे जे कम्युनिकेशन पाहिजे जी कम्युनिकेशन गॅप मोठी होती तर त्यांनी तसं केलं असतं तर संघ किंवा भाजपने त्यांनाही मोठं केलं असतं इथे प्रश्न यांचा असा असतो म्हणजे तंत्र असं असतं की तुम्ही डिलिव्हर करा तुम्ही तुमचं समाजातलं काम हे दाखवून द्या तुम्ही काम दाखवून दिलं तर केंद्रीय नेतृत्व तुमच्या बरोबर आहे आणि ती शक्ती आम्ही जी काय लावायची ती पूर्ण तुमच्या मागे लावू आणि याच्यात भाजपाचं मी ऐकलं आहे त्यानुसार वैशिष्ट्य असं आहे की ते मग इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी जे पूरक साधनसामग्री लागते त्यात कुठेही कमी पडत नाही ते सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळायला लागतं अट एकच की तुम्ही डिलिवर केलं पाहिजे आणि ते मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि दोन हजार चौदापासनं आहेच आणि ते पुढेही आता मी म्हटलं तसं पहिलं वर्ष सव्वा वर्षामध्ये त्यांचं काही कारण आली असेल ते थोडस मागे पडलं होतं पण आता ते पुन्हा पुढे आलेलं आहे आपण राज्याविषयी खूप बोललो पण तुम्ही जाता जाता राजस्थानचा उल्लेख केला त्यामुळे मला एकूणच राज्यसभेच्या निवडणुकीविषयी देशाच्या बोलायचा आहे कारण हरियाणात महाराष्ट्रासारखं करू शकली भाजप राजस्थानात मात्र काही करू शकली नाही जरी चंद्रांना दिलेलं असलं तिथं पुन्हा वसुंधरा राजेंचं इक्वेशन येतं कर्नाटकात करू शकली तर भाजपच्या टार्गेटवरती असं होतं का की राज्यसभेतले नंबर सगळ्यात प्राईम आणि त्याच्यावरती खूप पुढची बिला अवलंबून आहेत म्हणून जे कमी होत आहेत संख्याबळाच्या झाले ते येणं केन प्रकारे भरून काढायचे हा नंबराचा हा होताच म्हणजे पण तो मला वाटतं गौण होता थोडा मुख्य काय असतं की चर्चा होत्या ना जे भाजपाला हवी असते की आम्ही आम्हाला हवं तसं परिस्थितीला बदल आम्हाला हवा तसा घडवून आणू शकतो mm. आणि हा जो मेसेज असतो ना हा हळूहळू मतदारांपर्यंत जात असतो हे ये, ये सकते mm. जे मनात आलं ते ही मंडळी uh, करून दाखवतात यातनं तो जो एक त्या सर म्हणजे एकूणच पक्षाबद्दल किंवा त्या सरकारबद्दल एक जो लोकांच्या मनात कॉन्फिडन्स निर्माण होतो म्हणजे याला आपण काय म्हणू म्हणजे हे आभासी आहे तसं म्हणजे हे नव्हे पण परसेप्शनचा भाग आहे ते परसेप्शन निर्माण करायला त्यांना त्याचा फायदा होतो आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याबाबत भाजप इन्व्हिन्सिबल किंवा अपराजित असा नाही जिथे जिथे स्थानिक प्रादेशिक नेतृत्वाने भाजपप्रमाणे ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण करायचं कंबर कसली आहे तिथे तिथे भाजपची अडचण झालेली आहे मग त्यांचे पन्ना प्रमुख असोत काही असोत प्रचंड योजना असोत कार्यकर्ते असोत काही असोत त्यांना हे होत नाही कारण का तर समोरचा प्रतिस्पर्धी पण तसाच त्याच पद्धतीने गाडून घेऊन काम करणारा जिथे आहे आणि ज्याच्याकडे संघ जे गहलोतने दाखवलं म्हणजे सचिन पायलट किती त्यांच्या विरोधात काम करून देत आणि मीडिया पण त्यांच्याबद्दल लिहून दे पण सचिन गहलोत सतत दाखवून देतात की ग्राउंडवर माझीच ताकद आहे मीच जे हवं ते घडवून आणू शकतो हे जिथे जिथे ममता बॅनर्जी तसंच दाखवतात बिजू प आपले हे ओरिसामध्ये पटनाईक नवीन पटनाईक तसंच दाखवतात हा के सी आरचा म आपले यांचा मुलगा आंध्र मधला तोही तसंच दाखवतो खाली द्रमुक अण्णा द्रमुक आणि द्रमुक मुख्यतः द्रमुक अण्णा द्रमुक आता फार वीक झाले ते दाखवतात जिथे जिथे लिडरशिप या पद्धतीने काम करणारी आहे तिथे तिथे भाजपला धक्का बसतो आणि जिथे ती नाही ते बरोबर हेरून भाजप तिथे आपले पाय पसरतो महाराष्ट्रात आत्ता राष्ट्रवादी वगळता दोन्ही प्रमुख पक्षात तशी लिडरशिप किंवा संघटनात्मक बांधणी नाही आहे आणि त्यामुळे भाजपाला एक्सपन्शनची खूप मोठी आ, स्पेस आहे जे ते आता ग्रॅप करायला म बघत आहेत तर राज्यसभा निवडणुकीच्या नॅशनल लेवलवर तो तर कुठ त्यांना एकशे चौ म्हणजे बहुमत मिळवायचं आहेच एक लक्षात घ्या द जे काही मी भाजपच्या अंतर्गत यातले काही हे पाहिलेले आहेत अहवाल किंवा त्यांचे म हे त्याच्यात असं लक्षात येतं की दोन हजार पंधरानंतर म्हणजे दोन हजार पंधराच्या जानेवारीत अमित शाह हे अध्यक्ष झाले आणि ते मागून घेतलं म्हणजे यांनी दोन हजार चौदामध्येच त्यांना पक्षाच्या कामासाठी मोदींनी मागून घेतलं आणि आपल्या यांना संरक्षण मंत्री कोण आपण इकडे गेलं राजनाथ सिंगना मी केंद्रात घेणार आणि अमित शहा मला पक्षाचे हे पाहिजेत असं त्यांनी संघाकडे प्रस्ताव दिला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी म्हणजे तेव्हाच त्यांना खात्री होती की ही निवडणूक आपण जिंकणार आहोत आणि त्याची चर्चा झाली संघाचं भागवतांचा एक आक्षेप असा होता भागवत आणि हुसबळे होते का तेव्हा माहीत नाही पण आणखी दोघा तिघांचा की एकाच राज्यातनं दोघे कसे म्हणजे पंतप्रधान गुजरातचा आणि पक्षाध्यक्ष पण गुजरातचा तर ते माझ्या नाही यू पीमध्ये त्यांनी जे पद्धतीने काम केलं आहे तर ते आता गुजरातचे राहिलेले नाहीत आणि तसंच भाषण मोदींनी नंतर अमित शहाच्या जेव्हा त्यांना पदग्रहण झालं तेव्हा केलं की अगर अमित शहा यू में नाही आते तो त्यांच्या क्षमता कळल्यात नसत्या जगाला त्या ते यू पीत आले म्हणून कळल्या तर त्यामुळे त्याच्यात अमित शहा जे तेव्हापासून सांगतायत भाजपच्या याच्यात की तीस वर्षाचा माझा प्लॅन आहे आपल्याला तीस वर्षाचा विचार करायचा आहे हे प्लॅनिंग सगळं चाललं आहे ते तीस वर्षाचं आहे आणि हिंदी बेल्ट एकदम पक्का झाला नॉर्थ ईस्ट आता पक्कं व्हायला लागलं की नंतर कोरोमंडल ज्याला ते म्हणतात म्हणजे वेस्ट बेंगाल टू केरळ या बेल्टवर आपल्याला हळूहळू काम करायचं जसं त्यांचं म्हणणं असं आहे की पश्चिम बंगालमध्ये आमचा पराभव झाला ठीक आहे आम्ही एवढी हाईप केली आणि त्यामुळे आमची चेष्टा झाली पण ठीक आहे आम्ही हाईप एवढी केली नसती तर सत्याहत्तर जागा पण आल्या नसत्या आज त्यांनी तिथे प मार्क्सवादी आणि काँग्रेस या दोघांना संपून टाकलं तर तीस वर्षाच्या प्लॅनिंगने जर काही काम करत असतील तर राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते अशा रीतीने बघत असतील की कधी ना कधी भाजपाला एकशे चोवीस जागा बहुमत मिळाले गेल्या मला वाटतं पन्नास वर्षात कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाही बर हां राज्यसभेत कुठल्याही पक्षाचं बहुमत हे गेल्या काँग्रेस म्हणजे मला वाटतं चौऱ्याची आपल्याला इतिहास नीट बघितला पाहिजे आकड्यांचा पण मला माझ्या माहितीत चाळीस वर्षात तरी सत्ताधारी पक्षाला तिथे म्हणजे दोन्हीकडे हे आहे बहुमत म्हणजे पूर्ण बहुमत आहे एकशे चोवीसचं म्हणतो ते नाही आहे त्यामुळे शंभर काय शंभर म्हणजे असेच होते सगळे आत्तापर्यंतचे पक्ष तीस वर्षाचा विचार करून ते हा करत असतील पण त्याच्यासाठी त्यांना टोटल म्हणजे अनेक राज्य ताब्यात घ्यायला लागतील अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवायला लागेल हे कुठल्याच पक्षाला फार सोपं आहे असं मला वाटत नाही म्हणजे अगदी पुढे भाजप हा गेला की म्हणजे तीस वर्षाच्या त्यांच्या प्लॅनिंगमध्ये मध्ये कदाचित केंद्रातली सत्ता जाईल हेही त्यांनी अध्यारूप धरलेलं असेल आपल्याला काही डिटेल प्लॅनिंग तुला मला माहीत नाही पण त्यांच्या जे कार्यकर्त्यांशी खासगीत बोलणं होतं त्याच्यात ते नेहमी असं म्हणताना कानावर आलेलं आहे की याचा काही पुरावा असा नाही कानावर आलेलं आहे की तीस तीस वर्षाची तयारी ठेवा तीस वर्षाचं प्लॅनिंग करा असं प्लॅनिंग करून जो पक्ष उभा राहतो किंवा राहण्याची धडपड करतो त्याला उत्तर देताना विरोधी पक्षांनासुद्धा चाळीस वर्षाचं प्लॅनिंग करून अ, हे करायला लागतं आणि तिथे कुठेतरी अजून विरोधी पक्ष कमी पडतात असं वाटतं तुम्ही एक सहज उल्लेख केलात की आठ वर्ष झाल्यानंतरच्या जाहिराती खूप चालू आहेत मोदीजी मेरा परिवार रेडिओवरती ऐकत आहेत टी व्हीवर दिसत आहे यू पी झाल्यानंतर तसं केंद्रीय पातळीवरती शांतता आहे एक आत्ताचं नुपूर शर्माचं प्रकरण वगळलं तर खूप हालचाल दिसत नाही अशी शांतता तशी केंद्रीय पातळीवरती फारशी परिचित नाही सतत काही ना काहीतरी घडत असतं पण हे कॅम्पेन मात्र चालू आहे की आठ वर्ष झाली घरोघरी योजना पोचवा मोदीजी मेरा परिवार आणि मग आता नंतरचा याचा लागूनचा प्रश्न असा की राष्ट्रपती निवडणुका येऊ घातल्या तर आत्ता तुम्हाला तुम्ही इतके वर्ष दिल्लीत काम केलं आहे तर आत्ता तुम्हाला दिल्लीचं राजकारण कसं दिसतं आहे ते काय चालू आहे कुठल्या दिशेला जात आहे राष्ट्रपती निवडणुकीत फार प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही मला म्हणजे संख्या जी काही इंडियन एक्सप्रेसने मध्ये डिटेल दिले होते ते पाहता यांना बहुमत आहे सर्व पक्षीय एकत्र आले तरी ती लढत होते पण ती काही सिंबॉलिक असते आणि ते निवडून येतील आणि तो चेहरा काय देतात हा महत्त्वाचा भाग आहे पण तो चेहरा काही फार मोठा आपल्याला जशा कल्पना असतात की यांना द्या अब्दुल कलामना दिलं वाजपेयीनी हे केलं वगैरे तसा देतील असं मला वाटत नाही मोदींचा स्वभाव बघता हे बघता मोदींहून मोठा चेहरा हा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती याच्यासाठी राहणार नाही तर शांततापेक्षा एक हे नुपूर शर्मा अचानक आलं ॲक्सिडेंटली आणि त्याने फारच त्यांची गडबड उडालेली दिसते जशी दोन हजार अठरामध्ये पाच राज्यांच्या याच्यात त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान त्यांच्या लक्षात आलं होतं की अडचणीचं आहे पण गुजरातमध्ये सुद्धा त्यांचा फेस निघाला होता म्हणजे गुजरात सोपं गेलेलं नव्हतं मध्य प्रदेश गुजरात आणि याच्यात छत्तीसगड तिथे त्यांना जो झटका बसला तर बावसळले होते आणि त्यांच्या हातात मात्र बालाकोट आल्यामुळे पुन्हा त्यांनी झेप घेतली पण मोदींची लोकप्रियता कायम आहे हे त्यांना कायम माहीत होतं फक्त कॅश करायचं होतं तसं आता त्यांना लक्षात येत होतं की आपल्याला सर्वसमावेशक आपली फक्त हिंदू मेजॉरिटीचा पक्ष ही प्रतिमा थोडी थोडी बदलायला हवी किंवा हिंदू मेजॉरिटीचा पक्ष असलो तरी आम्ही अत्यंत उदारमतवादी आहोत जे हिंदूंचं मूळ संस्कृती आहे तसे वागणारे आम्ही आहोत या दिशेने त्यांनी हालचाली करायला सुरुवात केल्या होत्या म्हणजे एक पुन्हा छोटी गोष्ट जी मीडियाच्या हातात निसटलेली आहे भागवतांनी विधान केलं की प्रत्येक ठिकाणी शिवलिंग कशाला शोधतात ते अतिशय महत्त्वाचं शिफ्ट आहे ती त्याच्या बरीच चर्चा झाली आणि अने अनेकांनी अग्रलेखही असे लिहिले की भागवतांचं म्हणणं मोदी ऐकणार का लोकांनी लक्षात घेतलं नाही की त्याच्या आठ दिवस आधी नड्डाने असंच विधान केलं होतं की ज्ञानवापी आणि याच्याशी भाजपाचा काही संबंध नाही म्हणजे आंदोलन म्हणून आम्ही याच्याकडे येणार नाही आम्ही जे काही येऊ ते आम्ही कोर्ट काय करायचं ते करून ठेवले त्यांनी ती जागा उघडी ठेवली आहे ज्या लोकांना त्यांच्याच कार्यकर्ते असतील ते कोर्टात जाणारे हे करणारे तर त्याचं जे काही जनमानसात एक रिॲक्शन येईल त्याचा फायदा आपल्याला कसा येईल हे ते बघत राहतील पण आता ॲक्टिवली आंदोलन म्हणून राम जन्मभूमीसारखं हे आता त्या दिशेने ते जाणार नाहीत त्याच्यात एक भाज आणखी एक खोच त्यांनी भागवतांच्या विधानात अशी होती की आम्ही मुसलमानांना हे मूळ भारतीयच मानतोय ते हिंदूच आहेत ते कन्वर्ट झालेले जे अनेकांना काही जणांनी त्याच्यावर आक्षेपही घेतला पण ही त्यांची एक हे धोरण आहे म्हणजे हे धोरण अजित दोवालांच्या ब भाषणात पण गोव्यात मला वाटतं त्यांनी दोन हजार अकरामध्ये वगैरे भाषण केलं होतं आणि तेव्हा ते असं म्हणाले होते की डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेत एकता हे जे भारताचं सूत्र आहे काय बरोबर नाही याने दुबळा होतो भारत तर यांचं काउंटर काय आहे त्याच्यात संघाच्या याच्यात की एकतेत विविधता अच्छा हां हां ही शिफ्ट सटल आहे खूप सूक्ष्म आहे पण ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मूळ आपण एक आहोत आणि जी हिंदू धर्माशी निगडीत आहे की मूळ आत्मतत्व एक आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं प्रकटन करत आहे विविधतेतून आपल्याला एकत्र यायचं नाही आहे तर आपण एक आहोत आणि एकातनं एका एकात विविध झालो आहोत तर तसे इथले सगळे समाज हे मूळ हिंदूच आहेत आणि <laughs> ते नंतर नंतर वेगवेगळ्या हे अशी मांडणी करायला त्यांच्यात इन इं, इंटरनल ती झालीच आहे हे आता अधिकाधिक ते पुढे न्यायचा प्रयत्न करत होते ते नेमकं त्याच्यात ते नुपूर शर्मा प्रकरण आलं आणि त्यांचा सगळा हा बदलला पण हा जो ही जी शिफ्ट आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये जाताना ती जी एक मोदींच्या दृष्टीने खूप मोठी अचीवमेंट असेल नेहरूंनंतरचे पहिले पंतप्रधान होतील जर ते निवडून आले तर की दोन हजार तीन सलग लोकसभा निवडणुका स्वबळावर पूर्ण बहुमताने सत्तेवर येणं हे नेहरू नंतरचं जे इंदिरा नाही जमलेलं नाही ते पहिल्यांदा मोदी करतील दोन हजार चोवीसला ते विजयी झाले तर त्याच्यानंतर दोन हजार सव्वीसला ते पंच्याहत्तर वर्षाचे होतील पंचवीसलाच होतील पन्नासचा जन्म आहे त्यांचा भाजप काही त्यांच्यासाठी तो क्रायटेरिया लावेल असं मला वाटत नाही पण ते काहीतरी वेगळा निर्णय तोपर्यंत घ्यायला लागतील किंवा लिडरशिप दुसरी ही एक काय म्हणतात स्पष्टपणे लोकांसमोर आणायला सुरुवात करतील जे पुन्हा संघाच्या कार्यपद्धतीशी जुळणार आहे की हे पाहिजे तर त्या दृष्टीने ते जे बदल करत होते इमोशनल म्हणजे त्यांचा प्लॅटफॉर्मवर जे बदल करत होते त्याच्यात नुपूर शर्मा प्रकरणामुळे त्यांची अडचण झाली पण त्यालाही बघाल तर त्याच्यावर मोदी अमित शहा फारसं काही बोलत नाही आहेत त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली थे थे, अरब राष्ट्रांचं पण प्रेशर होतच ते काय नाकारता येत नाही याचं कारण आपले खूप भारतीय तिथे आहेत आपल्याला खूप परकीय चलन तिकडनं येते फक्त तेलाचा प्रश्न नाही आहे आणि अरब देशांना हे माहिती आहे की अरब देश हे अनेक गोष्टीत आपल्यावर अवलंबून आहेत विशेषतः गहू तांदूळ अनेक गोष्टी इवन मॅनपॉवर डॉक्टरपासनं अनेक गोष्टी याच्यावर ते भारतावरच अवलंबून आहेत तर असं काही ते नाही आहे की ते कधी तोडून टाकतील आणि हे होईल पण एक सेटबॅक म्हणजे त्यांना तो ब्रेक आला आणि ज्या पद्धतीने त्यांना आठ वर्षाचा आपला कारभार जनतेसमोर आणायचा होता त्याला एक मा, थोडं मागे यायला लागलं पण पुढचा हा त्यांचा परत मी डिलिव्हर करणारा पंतप्रधान की हे सरकार हे तुम्हाला तुमच्यापर्यंत आमच्या योजना पोचवतं मदत पोचवतं असं करणारं आहे मध्यम वर्गापर्यंत फारशा पोचल्या नसल्या तरी मोठा वर्ग असा आहे की ज्याच्यापर्यंत त्या पोचतायत त्या व वर्गाला ति, ति ते कळत आहे आणि ति तिथे आपल्या पक्षाचं एक्सपान्शन कसं होईल इकडे त्यांचं म सगळं लक्ष आहे आणि चोवीसशे निवडणूक आहे ते तटीने लढणार ह्याच्यात काही शंका दिसत नाही कारण तीस वर्षाचं प्लॅनिंग असेल तर चोवीस त्यात येतच तर ते दोन निवडणुका जिंकले म्हणून स्वस्थ बसतील किंवा जरा ढिलाई येईल त्यांच्यात असं मला तरी वाटत नाही तर हा एक मोठा आपल्याला पुढच्या अडीच वर्षात शिफ्ट बघायला मिळते की संघ कसा बोलणार आहे कसं इम्प्लिमेंट करणार आहे आणि मोदींचं सरकारही कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणार आहे आणि जनता त्याला कसा रिस्पॉन्स या पाच राज्यात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातल्या अन्य महापालिका यांच्यात शेवटचा प्रश्न आपण मागच्या मुलाखतीत चर्चा केलेली की संघाला भाजपाला नवा विचार घेऊन यावा लागेल कारण कलम तीनशे सत्तर झालं राम मंदिर झालं तर तो नवा विचार काय असेल याच्या दृष्टीनं काही हिंट गेल्या काही महिन्यात मिळालं असं वाटतं आहे का नाही आहे अजून तशी मुळात इकॉनॉमीवर अजूनही जेवढं आपण मागच्या चर्चेतही म्हटलं होतं की इकॉनॉमिकल जे जेवढं म एक थेट लोकांना दिसायला हवं तसं दिसत नाही आहे मात्र एक रिअलायझेशन जागतिक पातळीवर झालं आहे की कल्पना नव्हती एवढी भारतीय इकॉनॉमी या कोविड काळात सुस्थिर राहिली म्हणजे इकॉनॉमिक्स जे मोदींचा ठाम विरोध करणारं आहे त्यांनी दोन अग्रलेख लिहून त्यांनी नुसतं कौतुक हो नाही केलं आहे मात्र सफाई केली आहे त्यात की त्यांनी मोदींचं नाव कुठे घेतलेलं नाही आहे तर भारत 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 इकॉनॉमी अशा पद्धतीने पण ते त्यांचे दोन लेख वाचण्यासारखे आहेत तीन दोन किंवा तीन आठवड्यापूर्वीच्या इकॉनॉमिस्टमध्ये आहेत जे मोदींचे कट्टर विरोधक आहेत आणि त्याच्यात एक आर्टिकल तसं आहे की हिंदू नेशन म्हणून हे कसं मोदींवर टीका करणारं पण आहे पण इकॉनॉमिकली भारताकडनं भारत खूप डळमळीत होईल असं जे वाटलं होतं ते मॅक्रो लेव्हलवर झालेलं दिसत नाही आणि इवन मायक्रो लेवलवरही आपल्याला जाणवत आहे की असं काही दंगडी झाले आहेत लोकं रस्त्यावर आलेत की असं काही जे श्रीलंकेत झालं किंवा अनेक देशांमध्ये जो अडचणीचं युरोपातल्या अनेक देशांमध्ये अडचणीची परिस्थिती आहे तशी काही भारतात आलेली नाही तर हा जो रेझिलियन्स भारताने ठेवला आहे ही एक मोदींच्या लिडरशिपची एक करामत आहे असं जगाला वाटतं आहे दुसरा भाग म्हणजे एक मला वाटतं तुझं विचारलंस की विचार, विचार देण्यापेक्षा इफिशियंट काम करणारं सरकार डिलिव्हर करणारं सरकार हे जे जास्त करतील कारण दुसरा एक याबाबतचा उल्लेख करायचा तो न्यूयॉर्क टाइम्सचा न्यूयॉर्क टाइम्सने एक चार एक महिन्यापूर्वी एक मोठा आर्टिकल लिहिलं ज्याच्याकडे अनेकांचं दुर्लक्ष झालं पण ते फार महत्त्वाचं होतं ते म्हणाले पुढचं मोदींसाठी गेम चेंजर जे दोन हजार एकोणीसमध्ये अनेकांनी म्हटलं की गॅस उज्ज्वला गॅस योजना ही एक गेम चेंजर म्हणून होती आणि सहा हजार रुपये किसान सन्मान निधी प्रत्यक्ष खात्यात यायला लागले तर तशी गेमचेंजर योजना ही नळाद्वारे पाणीही होणार आहे आणि त्याचं बिहार बिहारमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड लोकांमध्ये स्वागत झालेलं आहे अनेकांच्या घरात खरोखर नळातून पाणी यायला लागलेलं आहे आता असे जे हे आहेत ना की हे मी करू शकतो किंवा आमचं सरकार करू शकतं हाच त्यांचा मुख्य अजेंडा राहील समान नागरी कायदा एकमात्र राहील अजून कारण ते आता या, या दोन वर्षात आहेत का नंतर आहेत ते कदाचित बघावं लागेल त्यांना जर का खात्री असेल की दोन हजार चोवीस निवडून येऊ तर कदाचित ते दोन हजार म्हणजे पुढच्या इलेक्शनला जसं काश्मीर त्यांनी मागच्या वेळी केलं नाही दोन हजार एकोणीसला आल्यावर त्यांनी झटकन निर्णय पहिल्या सहा महिन्यातच घेऊन टाकला तसं कदाचित ते करतील पण आजच्या घडीला कुठला वेगळा विचार देण्यापेक्षा आपण उत्तम डिलिव्हरी देतो आणि अच्छे दिन आपल्याला दिसत नसले तरी एका मोठ्या वर्गाला त्याची प्रतिती येईल की त्यातनं आपल्याला एक तीस ते पस्तीस टक्केमध्ये हमखास मिळतील अशा रीतीने डिलिव्हरी सिस्टीम एस्टॅब्लिश करायची आणि त्यातनं डिलिव्हरी देऊन काम करणारं सरकार अशी मागे एक ही होती तशी ते खरोखर करून दाखवतील असं मला आत्ता वाटतं कारण आत्ता त्यांच्याकडे इमोशनल इशू कुठला नाही आहे मोठा जो पूर्ण देशाला बांधून ठेवेल आणि त्याच्यासाठी कारण पाकिस्तानही आता काय हल्ला करण्याच्या वगैरे मनस्थितीत नाही चीनही त्या पद्धतीने जाणार नाही कारण चीनच्याही लक्षात आलं आहे ज्या पद्धतीने बे करतायत जो म मी म्हटलं पंधरा दिवसापूर्वी सर्वे केला त्यात मोदी सरकारच्या अचिवमेंट त्यांना काय वाटल्या मग असे म्हटलं ते गुण म्हणून सही आणि डिसिजन म्हटलं आहे पण त्यांना जनतेच्या दृष्टीने मोदी सरकारची मोठी अचिव्हमेंट ही आहे क्रमांक एकला व्हॅक्सिनेशन होतं दोन क्रमांक दोनला होतं परराष्ट्र हे नाही क्रमांक तीनला विदेश नीती होती आणि क्रमांक दोनला होतं की मोठे निर्णय घेण्याचं पुन्हा ताकद तर व्हॅक्सिनेशन आणि ही डिलिव्हरी आणि मग विदेशात परराष्ट्र याच्यात त्यांनी केलेलं काम याच्यावर याच अजेंड्यावर ते निवडणुका पुढे नेतील प्रॉब्लेम त्यांना असा आहे की मोदींच्या जवळपास म्हणजे काय म्हणू जवळपास जाऊन दे पण मोदी एक ते दहा काय एक ते पंधरा आणि वीस इथपर्यंत गेलेले आहेत आणि ती लिडरशिप कशी डेव्हलप करायची आणि ती मोदींनी ॲक्सेप्ट करणं हा दोन्ही भाग तो त्यांच्यासमोरचा चॅलेंज आहे आणि इमोशनल मोठा मुद्दा घेतील असं वाटत नाही ते डिलिव्हरीवरच जास्त हे करते आणि त्यातनं मतं मिळत आहेत हे दोन हजार एकोणीसने त्यांना दाखवून दिले म्हणून सर तुमचे खूप खूप आभार खूप वेगवेगळ्या राजकीय आणि देशाच्या दोन्ही राजकीय घडामोडींवरती खूप सविस्तर आणि इन्साईट देणारं विश्लेषण आज तुमच्यामुळं समजलं परत परत तर नक्की भेटत राहू पण आधीच थांबूया धन्यवाद मलाही बरं वाटलं बोलायला खूप खूप धन्यवाद